साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी मराठी वर्षारंभ होतो. या दिवशी राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात, उत्सव साजरे केले जातात. यातलाच उत्सवाचा एक भाग म्हणून गिरगावमधील माधव बागेच्या प्रांगणामध्ये एक भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीमागचं थीम काय आहे, या रांगोळीमध्ये किती कलाकारांनी सहभाग घेऊन ही रांगोळी साकारलेली आहे, ह्या रांगोळीमध्ये कोणकोणते कलर वापरण्यात आले, याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर तेजस लोखंडे, की ज्यांनी ही रांगोळी साकारण्यासाठी परिश्रम घेतले. लोखंडीजी, काय सांगाल, काय थीम नेमकी तुमची रांगोळीमागची? नमस्कार. एकंदरीत जी संकल्पना आहे, जी आपण पाठीमागे महारांगोळी बघतात, तर त्या महारांगोळीची संकल्पना म्हणजेच या पाडव्याची संकल्पना आहे, जी दरवर्षी आमची वेगवेगळी असते. या वर्षीची संकल्पना आहे पर्यटन महाराष्ट्राचे. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात पर्यटन सांगायचं गेलं तर सर्वात आधी सुरुवात किंवा काही आपल्याला संदर्भ सापडतात ते आहेत आपले समर्थ रामदासांचे. त्यांनी देशाटन करत असताना 1100 मठांची स्थापना केली आणि अशा पद्धतीने त्यांनी पर्यटन क्षेत्र फिरत असताना त्यांना आलेले जे काही अनुभव आहेत ते त्यांनी त्यांच्या काव्यबद्ध रचनांमध्ये त्यांच्यापासून आपल्याला ते आता वाचायला मिळतात. अशाच उदाहरणावरती ज्या एका रचनेमध्ये ते आनंद वनभुवनीचा उल्लेख करतात, तो क्षण आणि ती आनंद वनभुवनी साकारण्याचा प्रयत्न गुढीपाडव्याच्या औचित्याने स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि स्वास्थ्यरंग आणि रंगशारदा या दोघा परिवारांच्या कलाकारांनी, तब्बल 16 कलाकारांनी मिळून ही संपूर्ण संकल्पावर आधारित रांगोळी ही 9 तासामध्ये तयार केलेली आहे, ज्यासाठी 200 किलो पांढरी रांगोळी आणि 600 किलो एकंदरीत सगळे रंग वापरून ही संकल्पनेवर आधारित जी रांगोळी आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला पर्यटनाचे वेगवेगळे अंग जे आहेत, की सागरी पर्यटन आहे, वन्य जीवन पर्यटन आहे, आध्यात्मिक पर्यटन आहे, सांस्कृतिक पर्यटन आहे, अशा सगळ्या संकल्पनेवर आधारित ही पूर्ण महारांगोळी केलेली आहे. यावर्षी तुम्ही उपक्रम महारांगोळीचा घेतला आहे, यापूर्वी असे काही उपक्रम घेतले होते का तुमच्या संस्थेच्यातर्फे? आपल्या प्रतिष्ठानातर्फे जसं जसं पाडवा आपला जवळ येतो त्या औचित्याने आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतो. यावर्षी जसं मी म्हटलं की पर्यटन महाराष्ट्राचे हा आपला जो विचार आहे, तर ह्याला अनुसरून आपण एक हेरिटेज वॉक, की मुंबई, साऊथ मुंबई, दक्षिण मुंबईमधले जे पुरातन गोष्टी आहेत त्या लोकांना आपण हेरिटेज म्हणून दाखवलं आहे, ज्याच्यामध्ये भारतातल्या मोजक्या सूर्यमंदिरांपैकी एक सूर्यमंदिर आपल्या याच क्षेत्रामध्ये जिथे आपण आता आहोत माधवभागेच्या प्रांगणाच्या जवळ आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बाणगंगा आहे, आताने नव्याने नूतनीकरण केलेलं जे म्हातारीचा बूट आहे. तर अशा पर्यटनाकडे लोकांनी वळावं आणि त्यातली माहिती मिळावी अशा पद्धतीने आपण तो हेरिटेज वॉकचं आयोजन केलं होतं. त्याबरोबर आज आपण नवीन तरुण आणि तरुणी यांना एक नवीन पोशाखात, दिमागदार पोशाखात स्वतः सज्ज होऊन बाहेर पडताना पाहतो. पण आज मुलींची ओढ ही अशी आहे की आम्हाला 9 वारी रेडीमेड नको तर आम्हाला ती नेसायची आहे, म्हणून प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन यावर्षी 9 वारी नेसण्याचा जो प्रशिक्षण शिबिर आहे तो खास महिलांसाठी आयोजित केला, ज्यात आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स, 150 मुलींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. महाराष्ट्र पर्यटन या स्लोगनवर आधारित ही रांगोळी आहे. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, याच धर्तीवर रामदास स्वामींच्या स्लोगनवरती ही रांगोळी उभी आहे. ही साकारलेली महारांगोळी आपण पाहण्यासाठी नक्कीच माधव बागेत यावं अशी आवाहन प्रतिष्ठानकडनं केलं जात आहे. रवींद्र पाटीलसह प्रशांत गोडसे, ई नावाकाळसाठी मुंबई.